त्यांनी पिकअप घेतल्यानंतर मग त्यांना वेळ नव्हता, मग आम्ही जावा नाही. आम्ही दोघींनी विचार केला का शेतीचा, आपणच बघू आता, त्यांना काही वेळ राहत नाही करायला. मग आम्ही सगळं बघायला लागलो, पावडर एक हाताचं कुठं काय झालं तर मग त्यांना सांगायचो असं इथं झाडाचं हे झालं ते, मग ते बघायचे वेळ भेटला तेवढा. मग आमची प्रगती वाढत वाढत आत्तापासून इथं आली टमाटे. मग आम्ही बिघाभर लावायचं होतं, आता अडीच लावितो बिघे. शेतीविषयी माहेर आहे मला, शेतीचं काहीच माहीत नव्हतं. इथे येऊन सासू सासरे जाव भाया यांनी मला शिकवलं. इथं आल्यानंतर वांगी होते, ते वांगी तोडायचे मला माहीत नव्हते कसे तोडायचे. मी साईड साईडने तोडायचे, ते मध्ये तोडायचे. यात्रेला जायचो चार चार दिवस, तिथे जेव्हा 5 रुपये ग्लास होता रसाला भाव पी नव्हता एवढा. पण मग ते 4 दिवस गेलं का मग शिवरात्र राहायची, तिथं 2 दिवस खूप चालायचं. 1.5 टन 2 टन ऊस घेऊन जाय, मग ते आम्ही सकाळी उठलो का ती तारेनं ते ऊस घसून स्वच्छ करायचे, ते ठेवायचे. मग त्याच्यानंतर रस चांगला यायचा, नाही धुतले तर ते रस काळा यायचा, त्याला कोणी काही गिरायक वगैरे लागत नव्हतं. मग असं करता करता मग ते 12-1 वाजता वांगे घेऊन एकला सटल राहायची, मग त्यांना तोडून भरून वगैरे दिले का मग ते विकायला जायचे. मग गेल्यानंतर मग जण ऊस बीस तोडून घरी आणून ठेवायचा, मग ते तिथून सटलनी यायची 8-8:30 सटल यायची काय टायमाला. मग जे रोडला बाजारात जायचं तिथं विकायचं, टाईमशीर 6-6:30 ठेशन आम्हाला यायलाच लागायचं. आणि सटल गेली वगैरे तर मग चांदोरे मार्गी आम्हाला 200 रुपये भाडं लागायचं. मग आम्ही खूप घाईत यायचो इथं, 10 रुपयात घरी काय आम्हाला काढलं पण नाही काढलं ते किट आम्हाला विचारित नव्हते. आणि तिकून म्हणजे चांदोरे मार्गी यायला रातचे 10-11 वाजायचे, बाई माणसाला यायला भीती वाटती. मग आम्ही सटलनीच खूप यायचो सगळे, पण असं प्रवास सटलनी जास्त केला आम्ही. मग असं करता करता मग जमीन घेतली आम्ही. जमीन घेतल्यानंतर आमच्या काही खटी पैसा पण नव्हता ना, तर मग व्याजाने 4000 रुपये हप्ता महिन्याला ठेवले. आणि मग व्याज भरता भरता ती जमीन 2 लाखाची ती मग 5-6 लाखामध्ये पडली. 6 सासरे ते पण मदत करून लागायचे, ऊस तोडाय सोबत यायचे, जाऊबाई यायची, सासू संघ जायचे त्यांच्या फ्लॅटामध्ये. मी घरी राहायचे, माझं बाळ छोटं होतं त्याच्यामुळे मला काही जाता येत नव्हतं, पण घरी वगैरे सगळं मला काम करायला लागायचं. डबे वगैरे ऊस धुवून ठेवायचे, तिकून आलं त्यांना गाडी भरून सगळं करून लागायचं पाणी वगैरे. मग ते गेल्यानंतर मग आम्ही घरचे कामं बघायचो. माझे मिस्टर मध्ये आम्ही गाडीवर जातो, तुम्ही घरी व्यवस्थित करा, निंदन कुरपण करा, सगळं करा आम्हाला मदत. आता त्या दिवशी म्हणत होते आपण उपतं निंदायला देऊन टाकू. आम्ही दोघे जावांनी घरी निंदून काढलं का दुसऱ्याला 2000 रुपये द्यायचे ते आपण घरच्या किराण्यात लावू, तर मग तेवढेच आपली पैशाची बचत होत चालते ना. मग ते म्हणतात खूप चांगला निर्णय घेतला, पुढं होऊन केलं, नाही तर ते देत होते उपते पण आम्ही देऊन नाही दिलं, स्वतः करून घेतलं 2 दिवस निंदून. खत वगैरे यायला पैसे नव्हते, पैसा नसल्यामुळे सगळं मागं राहायचं ना. आता शेतीचं वगैरे सगळं चांगलं होतं, पहिले आमच्या 20-25 पण जाळ्या निघत नव्हतं, तसे खतं वगैरे सगळं पावडर परिस्थिती होत तसे तसे होत चालेल, तसं सगळं चांगलंच होत गेलं ना आमचं. तर आम्ही करायला लागलो कामं जावा आणि माझे मिस्टर भाया वगैरे करायला लागलं, तर 100-150 जाळे आम्ही काढायला लागलो एक खुड्यालाच 2 बिघ्यामध्ये. पीक पण आमचे सासरे तर फक्त बाजरी पिकवायचे, बाजरी घास वगैरे राहायचा, कांदे करायचे. आता गेल्या वर्षी आम्ही कांदे केले, ते कांदे काही एवढे का साठवले, ते कांदे पुरे सडून गेले, त्याचं काही पैसे पण नाही झाले. तेवढा खर्च केला तेवढा निघाला आहे फक्त, निम्मे कांदे तर फेकूनच दिले आम्ही. 30-40 हजार रुपयाचे बनवले, तेवढे पण कांद्याचे पैसे झाले नाही आम्हाला. शेती करायचा माझ्या मिस्टरने निर्णय घेतला का आपण व्यवस्थित करायचं, आपलं व्यवस्थित केलं तर प्रगती चांगली. थोड्या शेतामध्ये चांगलं होतं, 10 बिघे असली त्याच्यात नाही केली आपण तर काहीच होत नाही. मग व्यवस्थित करायचं आपलं घरचंच व्यवस्थित करायचं, सगळं चांगलं होतं. तो निर्णय नसता घेतला तर आमची गरीबीच परिस्थिती असते, आज बी आमचं चांगलं नसतं, लोकांच्या कामाला आम्हाला जायला लागलं असतं. आज आम्ही कोणाच्याच इथं जाते नाही आमचं घर सोडून.